नमस्कार। तर आपण आज अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी बघणार आहे। अगदी कमी साहित्यात आणि सोपी पद्धत पण चवीला लय भारी अशी। तर आता पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया आपण। हे फ्लावरचे तुकडे घेतलेत मी, हे वांगी घेतलेत, बटाटा घेतलाय, शिमला मिरची घेतले, अजून तुमच्याकडे हिरवे वाटाणे असेल तर ते पण घेऊ शकता। तर हे मी आता पाण्यात स्वच्छ धुवायला ठेवले। हे पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण हे तुकडे की नाही कुकरमध्ये घालायचं आहे, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे फ्लावर वगैरे, कारण फ्लावरमध्ये किडे वगैरे असतात। मोठे मोठेच तुकडे करायचे आहेत आपल्याला। हे घातलं तर ह्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। मी साधारणतः 2 ग्लास होईल एवढं पाणी घातलंय, आणि ह्याला की नाही आपल्याला 9 ते 10 शिट्टी द्यायचे आहेत। हां, तर ह्याला आपण 9 शिट्ट्या देऊन घेऊया। आपण हे बघा, आपण शिट्टी देऊन घेतलेल्या आहे। तर हे आपल्याला आता एका कटोऱ्यात काढायचं आहे ह्या भाज्या सगळ्या, आणि ह्या की नाही आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, तसं बारीक उसकरून घ्यायचं आहे। मग तुम्ही पळीनं घ्या किंवा त्याचा जो चमचा असतो म्हणजे कुस्करायचा स्मॅश करायचा, तर त्यानं पण करू शकता काय तुमच्याकडे असेल त्यांना। तर हे आपण भाज्या की नाही सगळ्या अशा हे करून घ्यायचे, कुस्करून घ्यायचे। अगदी सोपी पद्धत मी दाखवणार आहे, पण चवीला लय भारी लागत्या। जास्त काय आपण वापरायचं नाही येतात, आणि पद्धत अगदी सोपी आहे। तर ह्या कनी भाज्या अशा सगळ्या कुस्करून झाल्या आहेत। म्हणजे आपण काय करायचं आहे, हे कुकरमधल्या भाज्या फक्त काढल्या होत्या आपण कुस्करायला, पाणी जे शिट्टी देताना उरलेलं असतं की ते पण एक घालून ठेवायचं। हां, बघा आपण कांदा घेतले, तर 2 मध्यम आकाराचे कांदे कने मिक्सरला वाटून घेतले पेस्ट करून, त्यानंतर 2 मोठे टोमॅटो घेतलेत मिक्सरला पेस्ट करून, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आल्या लसणाची 2 चमचे पेस्ट, 4 ते 5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला घेतला आहे, 1/2 टीस्पून हळद, कोथिंबीर, 1.5 चमचा मीठ, आणि छोटी 1/2 वाटी कटोरी तेल, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बटर लागणार आहे। आणि हे भाज्या सगळ्या स्मॅश करून घेतलेल्या ह्या भाज्या लागणार आहेत। बघा, आपण तेल तापत ठेवले कढईत, तर त्यात जिरा आणि मोहरी टाकायचं आहे। जिरा मोहरी तडतडली की आपण 3 हिरव्या मिरच्या टाकायचे, हे बघा आपल्या मिरच्या भाजल्यात। त्यात आपण की नाही कांद्याची पेस्ट टाकायची केलेली, ही चांगली तेलात आपल्याला कलर बदलतपर्यंत भाजायची आहे। आपण कच्च्याच कांद्याची पेस्ट केली आहे, आपल्याला आता तेलातच भाजून घ्यायची आहे ही। हे बघा, आपलं कांद्याचा कलर बदलत चाललाय, कलर बदलला की नाही, त्यात आपल्याला आता टोमॅटोची पण पेस्ट टाकायची। आणि या पेस्टला आपल्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे। बघा, आपला टोमॅटो पण आता मस्त किती असं तेल सोडायला लागलाय। हे तेलात महत्त्वाचं म्हणजे चांगलं भाजायचं। हां, हे बघा, तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला ह्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची।
चिकन आपल्याला एक मिनिट असे खमंग भाजून घ्यायचे आहे. तर आपल्याला आता आलं लसूण भाजलेल्याचा पण वास यायला लागलाय मस्तपैकी. तर आता काय करायचंय, तर आपण हे लाल तिखट टाकायचं आहे. आता त्यानंतर धना पावडर टाकायचा आहे, त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे, त्यानंतर पावभाजी मसाला टाकायचा आहे आपल्याला, हळद टाकूया आणि हे मस्तपैकी असं तेला थोडंसं असं एक सेकंदभर भाजून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हे जी भाजी आपण कुस्करून घेतली ना ती टाकायची. मीठ टाकूयात आपण. आणि हे की नाही गॅस मोठा जरा केला आहे आणि हे आपण असं हलवत राहायचं आहे 5 मिनिट. मोठ्या गॅसवरच हलवायचं आहे. हे की नाही हलवत आपण भाज्या परत अशा त्यात असं स्मॅच करत जायचं आहे असं कुस्कर. हे बघा मस्तपैकी अशी उकळी फुटलेली आहे. ह्यात आपल्याला आता पाणी घालायला लागलं नाही. जर तुमचं जास्त कोरडं झालं की नाही तर एक ग्लास भर असं गरम पाणी घातलं तरी चालते, पण गरम पाणी घालायचं. आणि आपल्याला भाज्या पण अशा जास्त कुस्करायला लागलेल्या नाहीत कारण आपण अगोदरच हे करून घेतले. आता काय करायचं आहे, वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. बटर टाकले 1 चमचा आणि आपल्याला बारीक गॅसवर कणी 5 मिनिट ठेवायचं आहे. तर बघूया आता आपलं, हे बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे. जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही होऊ द्यायची. हे बघा असं व्हायला पाहिजे. आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला पाव थोडंसं भाजून दाखवते. बघा आपण पावाला कणी असं मध्यभागी चिरून घ्यायचं आहे, म्हणजे पावाचे 2 भाग करायचे. आणि काय करायचं आहे, तव्यात थोडंसं बटर लावायचं आहे आणि त्यावर पाव ठेवून भाजून घ्यायचं आहे. आपल्याला 1 सेकंद भाजायचं आहे, पटकन भाजतो तो. आणि आपण काढून घ्यायचं आहे. तर ही बघा आपली पावभाजी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.